हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या नवीन दिवसाच्या नवीन डिश सोबत आणि नवीन व्हिडिओमध्ये. मी शीतल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कोणत्याही चाटसोबत आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या बघा चटण्या आज मी बनवून दाखवणार आहे. एक चिंचेची गोड चटणी आणि एक कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी. तर मीठी चटणी अगोदर बनवू. त्याच्यासाठी एक कप गूळ आणि एक कप चिंच असं प्रमाणित मी घेतलं आहे बघा. तर अगोदर चिंच स्वच्छ पाण्याने धुवून ती आपण भिजत घालू बघा. भिजत घातल्यामुळे सॉफ्ट झालेलं चिंच पल्प काढायला सोपं होतं. नेक्स्ट प्रोसेस बघा. आता जिरे इथं मी घेतले आहेत. एक मोठा आपला पोहा खायचा जो चमचा आहे तेवढा भरून जिरे इथं मी घेतले आहेत बघा. तर जिरे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचे आहेत आणि ते बारीक अशी त्याची पावडर किंवा भरड जी म्हणतात ती आपल्याला करून घ्यायची आहे बघा. तर इथं मी भाजून घेतलेले जिरे गार झाल्यावर खलबत्त्यामध्ये त्याची जाडसर अशी भरड करून घेत आहे बघा. आता नेक्स्ट हिरवी चटणी मी करून घेत आहे बघा. तर इथं मोठभर अशी कोथिंबीर इथं घेतली आहे. छोट्या छोट्या दोन जुड्या आहेत आणि दोन मोठ्या जुड्या पुदिना इथं घेतलेला आहे बघा. आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि अद्रक इथं मोठा तुकडा दाखवत आहे मी, याच्यातला अर्धा अद्रक मी वापरणार आहे. तर हिरवी चटणी आपण करायला घेऊ आता. तर हे सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे बघा. आपल्याला कोथिंबीर निवडून पुदिन्याची पानं काढून घेऊन इथं मी हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि अद्रक हे सगळं स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मग सगळ्यात अगोदर अद्रकचे काप आणि हिरवी मिरची हे दोन सगळ्यात अगोदर आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा. कारण सगळं एकत्र वाटलं जाणार नाही, त्याच्यामुळे अगोदर हिरवी मिरची, अद्रक वाटून मग पुदिना आणि कोथिंबीर हे आपल्याला त्याच्यामध्ये वाटून थोडंसं पाणी ॲड करून अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा. आणि नंतर मग एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा. नंतर त्याच्यावर मग जी जिरे पावडर आपण बनवली आहे ती चटणी तयार झाल्यावर मग आपल्याला वरून टाकायची आहे बघा. आणि चटणी लवकर काळी पडू नये म्हणून त्याच्यामध्ये छोटासा लिंबाचा रस इथं मी टाकून घेत आहे बघा. तर व्यवस्थित मिक्स करून ठेवून देऊ आपण. आपली हिरवी चटणी एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीसह तयार झाली आहे बघा. आता मीठी चटणी, चिंचेची जी चटणी आहे ती आपण सुरू करू. तर भिजवलेली जी चिंच आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे बघा, इथं मी दाखवल्यासारखं. आणि मग चिंच भिजवलेलं जे पाणी आहे तेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घालून चिंचेची पेस्ट आपण बनवली आहे ती आपण आता गाळून घेऊ बघा. तर असा झारा ठेवून मी त्याच्यावर गाळून घेतलं आहे बघा. जास्त काही निघालेलं नाही. भिजवून हातानं मॅश केल्यामुळं व्यवस्थित अशी प्युरी बनली जाते. हातानं मॅश करून मिक्सरला प्युरी बनवलेली. पुढच्या प्रोसेस आपण बघू. तर पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून जो एक वाटी गूळ मी घेतलेला आहे तो त्या पाण्यामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे बघा. तर गूळ आणि पाणी याला उकळी येऊन व्यवस्थित असं गूळ आपल्याला ते मेल्ट करून घ्यायचं आहे बघा. इथं मी दाखवत आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगदी किंचित मीठ टाकून
मग आपण जे चिंचेचा कोळ बनवलेला आहे तो आपल्याला गुळाच्या पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे. फक्त गुळ वितळेल एवढंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा, जास्त पुढं नाही जाऊ द्यायचं. आणि मग थिकनेस आपोआप वाढत जाते. उकळून घ्यायची आहे आपल्याला ती चटणी. आणि बनवलेली जी जिरे पूड आहे तीसुद्धा मीठी चटणी याच्यामध्ये मी टाकून घेत आहे. बघा, इथं एक चमचा जिरे पावडर इथं मी मीठी चटणी आपली उकळताना त्याच्यामध्ये टाकून दिली आहे. बघा, तर आपल्याला कमीत कमी 5 ते 10 मिनिट जी मीठी चटणी आहे ती उकळून घ्यायची आहे. आणि एक छोटा चमचा लाल तिखट पावडर इथं मी टाकला आहे. बघा, आपला मसाला डब्यामधला छोटा चमचा. आणि मग नंतर चवीनुसार मीठ आपल्याला मीठी चटणीमध्ये टाकून दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला ती चटणी उकळून घ्यायची आहे. बघा, मधून मधून चेक करत. तर बऱ्यापैकी आटली आहे. बघा, आता वर निशान तुम्हाला दिसत असतील. आटली आहे आता चटणी आणि थिकनेस पण बरोबर आली आहे. तर गॅस बंद करून एका परातीमध्ये आपली जी चिंचेची चटणी आहे ती मी इथं काढून घेत आहे. बघा, गार करण्यासाठी आपल्याला ती ठेवायची आहे. A few moments later. गार झाल्यावर चटणी थोडीशी अजून दाट होते. बघा थिकनेस, आता बघा गार झाल्यावर मग ती एका डब्यामध्ये मी इथं काढून घेत आहे. ज्यामध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपण घेऊ. तर आपल्या दोन्ही चटण्या बनून तयार आहेत. बघा, हिरवी चटणी आणि आंबट गोड चिंचगुळाची चटणी. तर कमीत कमी एक आठवडा आपण स्टोअर करू शकतो फ्रीजला. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. बाय.